आपल्या सर्वांना नवरात्राच्या खूप खूप मोठी शुभेच्छा. माँ दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला मला विशेषतः लाभो. आणि मी निवडणूकमध्ये आपल्या लोकांच्या मताने, आशीर्वादाने, प्रेमाने आणि प्रार्थनेने मी निवडून यावं आणि आपली 5 वर्ष सेवा करावी अशी मनापासून इच्छा आहे. मागील 30-35 वर्ष या शहराचा विकास कोणत्या पद्धतीने झालं मला वाटत नाही की मला तुम्हाला त्या सगळे कामं मोजून नंबरिंग करून सांगण्याची काय गरज आहे का? म्हणजे तुम्हाला बरंच लोकांना बरीच काही कल्पना आहे. आता काम कोणी केलं, फलक कोणी लावलं, उद्घाटन कोणी केलं, नारळ कोणी फोडलं या गोष्टीला महत्त्व नसते. लोकतंत्रमध्ये शेवटी हे प्रोसेस चालूच असतो. जो सत्तेवर येतो तो उद्घाटनही करतो, नारळही फोडतो. पण लोकांना हे माहिती पाहिजे असते की बेसिकली या शहराचं नियोजन कधी झालं आणि कसं कसं झालं आणि काय काय झालं त्याची कल्पना आपल्या लोकांना आहे. म्हणजे शांतीनगरला तुम्ही राहता 20-25-25-30-30 वर्ष झाले मला वाटते की सेक्टर 8 ऑलमोस्ट 89 पासून आहे, 89-90 पासून आहे, नाही आहेत का? तर काय परिस्थिती होती मिरा रोड स्टेशनची तुमच्या नजरेसमोर आहे, कसं काय बदल झाला ते तुमच्या नजरेसमोर आहे. पाणी तुम्हाला शांतीनगर बिल्डरकडनं भेटत होता, मारामारी करायला लागायची, बरोबर आहे का? अशा सगळ्या परिस्थितीनं 30-35 वर्ष शहरासाठी जे काही मी केलं आहे तुमच्या समोर आहे, पण तिथपर्यंत आपण थांबता कामा नाही. ही निवडणूक खरं म्हणजे लढायची माझी इच्छा नव्हती. मागील 3 वर्ष मी खूप आजारी होतो, तुम्हा लोकांना कदाचित कल्पना नसेल. 3 वर्षामध्ये 3 स्पाईनची माझी सर्जरी झाली आणि 18 महिने मी बेडरेडन होतो आणि हॉस्पिटलाइज्ड होतो. आता मागील ऑगस्ट सप्टेंबरपासूनच मी चालायला लागलो, नाहीतर मला चालता येत नव्हतं. ही माझी परिस्थिती होती. 2 टर्म आमदार झालो, 3 टर्म नगरसेवक झालो, उपमहापौर झालो, विधान परिषदेला 9 वर्ष काढले. पक्ष संघटनेमध्ये तर मी मीरा रोड युथ काँग्रेसपासून आज महाराष्ट्राचा कार्यकारी अध्यक्षपदी पोहोचलो. पण ही निवडणूक कशाला मी लढतो मला ही कल्पना आहे की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, देशामध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या पक्षाची काय परिस्थिती आहे. आणि मी निवडून जरी आलो तरी काय मंत्री होणार नाही असा विचार घेऊनच चालतो. शेवटी जनता जनार्दन आहे. राज्यामध्ये काय बदल घडेल ते 24 ऑक्टोबरला कळेल. पण आजच्या घडीला मग मी निवडणूक का लढतोय हा पहिला प्रश्न मला स्वतःला होता का मी कशाला लढावा. आजही माझ्या घरातले लोक, माझी मंडळी, मिसेस, फॅमिली, मुलं कोणीही मला इलेक्शन लढा म्हणून माझ्यासोबत नाही या विषयामध्ये. कारण माझी एवढी मोठी सर्जरी झाली की डॉक्टरने सांगितलं की यू हॅव टू टेक एक्स्ट्रीम प्रिकॉशन. तर आता ते फ्युजन सर्जरी झालेली आहे, ते डिस्कस काढली आहे, आता प्लेट बसवली आहे. त्याला डिस्कमध्ये आता मला बेंडिंग 90 डिग्रीपेक्षा जास्त बेंडिंग करता येत नाही. जर कमू सगळा तो विषय आहे. पण का निवडणूक लढायचं तर 8-9 महिने बेडवरती असताना माझ्याकडे शहरातली माणसं भेटायला यायची, तब्येतची विचारपूस करायला यायची आणि प्रत्येक वर्गातला, समाजातला, धर्मातला, जातीतला, प्रांतातल्या माणसांनी या शहरात चाललेला अन्याय आणि भ्रष्टाचार विरोधामध्ये माझ्याकडे आपलं दुखणं मांडलं आणि घरानं मांडलं. पण शेवटी मी असं ठरवलं की या शहराची शेवटी नीव आम्ही ठेवली, आमच्या परिवाराने ठेवली, आमच्या घराण्याने ठेवली आणि लोकांना इथे या ठिकाणी सर्व धर्मसमभावाची भावना त्या माध्यमातून शहराचा विकास केला. पण शेवटी माझं काहीतरी कर्तव्य आहे की या भ्रष्टाचार अन्यायाच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणूस लढू शकत नाही. लढू शकतो का? तुम्ही लढू शकतात का? म्हणजे सर्वसामान्य माणसं लढू शकतात का? नाही. पण तुमचं नेतृत्व मग कोणीतरी करायला पाहिजे आणि मी ते करायला मी सक्षम आहे आणि मी ते करायला पाहिजे असं मी ते ठरवलं. मागील गणपतीमध्ये मी ठरवलं, बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ठरवलं. सेक्टर 2 ला घराणा मांडलं गेलं आणि त्या ठिकाणी घराणा मांडताना मंडळ, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही प्रस्तापक आहे मी त्या मंडळाचा, तुम्हाला कल्पना आहे का? 85 साली ते मंडळ स्थापन केलेलं आहे. त्यावेळी तिथे घराणा मांडलं आणि मंडळाने हे म्हटलं की साहेबांना तिकीट मिळू दे. तिकीट मिळाली. सर्वांच्या आधी माननीय शरद पवारांनी लोकसभेला येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेमध्ये ती जागा सोडली. अशोकराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष होते, त्यांच्या समक्ष विषय झाला. ना भूतो ना भवितो तो शरद पवारांनी कधी असं जागा सोडण्याचा जाहीर सभेमध्ये कधी कोणाला सांगितलं असेल मला तरी आठवत नाही. आणि तेवढंच नव्हे तर बघा, आता जून एंडिंग मध्ये पक्षाने मला प्रदेशचा कार्यकारी अध्यक्ष करून टाकला. पक्षाची परिस्थिती खराब आहे, राज्यभरामध्ये खराब आहे, देशभरामध्ये खराब आहे.
पण शेवटी माझ्यासाठी तर खूपच मोठी गोष्ट आहे. मीरा रोडचा एक वॉर्डचा अध्यक्ष 30 वर्ष मागे 85 ला आणि आज प्रदेशचा कार्यकारी अध्यक्ष, म्हणजे माझ्या तर लाईफमधली खूप मोठी अचीवमेंट आहे का नाही आहे. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी आता अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर आमचे प्रदेशचे अध्यक्ष बालासाहेब थोराटांनी म्हणे सोनियाजींना आपण भेटून येऊ. आम्ही भेटायला गेलो, त्यांनी माझा मॅडम इथे बसले, आम्ही समोर बसलो, अध्यक्षांनी आमचा माझा परिचय करून दिला, हे मुझफ्फर हुसेन. मॅडमने त्यांच्याकडे बघितलं, सोनियाजीने म्हटले बालासाहेब मैं जानती हूँ मुझफ्फर को, नॉट मुझफ्फर हुसेन. आय नो ही इज अन एक्स्ट्रीमली फाईन पर्सन अँड एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह पर्सन. तर माझ्या जीवनामध्ये याच्यापेक्षा जास्त मोठा काय पाहिजे? पंडित नेहरूची, इंदिरा गांधीजींची सून, आपली काय लायकी आहे का तिथपर्यंत पोहोचले? म्हणजे आता ते राजकारणचा विषय बाजूला सोडा, पण किती लोकांच्या जीवनामध्ये हे क्षण येतो मला सांगा. काँग्रेसमध्ये हजारो लोक असतील, पण मी तर असा विचार करतो ना बाबा, मी इथे बैलगाडीमध्ये काम करत असताना, बैलगाडीमध्ये फिरत होतो या शहरामध्ये, म्हशीचा तबेला होता, गोरेगावला दूधची डेअरी होती, तिथे सायकलवरती दूध भरायचं सकाळी साखरेवर, तिथपासून इथपर्यंत पोहोचणं आणि या देशातला एक फाईन सुपर पॉवर फॅमिली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, ते मला नावानी ओळखतात, चेहऱ्यानी ओळखतात, अजून याच्यापेक्षा मोठा उपलब्धी काय असू शकते माझ्या जीवनामध्ये सांगा मला. मग मंत्री माझ्यापेक्षा मोठा का छोटा? आज कार्यकारी अध्यक्ष झालो मी, 10 लोकांची तिकीटं आमदारकीची मी फायनल केली, मी करून दिली. तर हे शेवटी परमेश्वराला जे ज्याला देवायचा येतो तेव्हा तो देतो, आणि म्हणून मला असा वाटला की हे शेवटी ही निवडणूक लढण्याचा सुद्धा परमेश्वराने जे माझ्या डोक्यात विचार टाकला ते शेवटी लोकांच्या भल्यासाठी आहे. आणि म्हणून या शहरामध्ये होत असलेले अन्याय आणि अत्याचारच्या विरोधामध्ये मी ही लढाई लढत आहे. आणि आपल्याला आमचे हे आता कोंकणी माणूस म्हणतो की हिंदीत बोला, आता मराठी कोणाला समजत नाही, जरा हात वर करा. हात वर कर, हात उपर कर. इसके लिए फिर मैंने अभी हमारे कार्य अध्यक्ष है, अध्यक्ष है, माजी अध्यक्ष है, नगर सेवक का सुनना पड़ता है ना, तो कल मीरा भयंदर से निकाल देंगे पानी, मेरा घर का बंद कर देंगे. इसके लिए हमने ये चुनाव लड़ने का निश्चित किया कि शहर में हो रहे अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ में मैं लड़ाई लड़ूंगा और ये शहर को अन्याय से बचाऊंगा, और इसीलिए मैं चुनाव लड़ रहा हूँ. और मैं चाहता हूँ कि आप लोग मेरा साथ दें. पिछले 5 सालों के अंदर आपका पानी का टैक्स डबल हुआ, पानी कम हो गया, कचरे का टैक्स आपकी जबरदस्ती लगा दिया गया. हमने तो आह्वान किया था मगर लोग भी सुनते नहीं है ना, इतने डरते हैं कि पूछो मत. हमने बोला था कि कचरे का टैक्स इलीगल है, आप मत भरिए, लेकिन फिर भी लोगों ने भरा. लेकिन अभी हमारा जो निवेदन है, निर्धार है, वो ये है कि कचरे के टैक्स को कैंसिल रद्द करना है, पूरी तरह से रद्द करना है, शहर के पानी बढ़ाना है, मीरा रोड से लोकल शुरू करना है, भयंदर लेडी स्पेशल में एडिशन करनी है, भयंदर लोकल बढ़ाना है, टोल टैक्स हटाना है. सेना बीजेपी ने अपने मैनिफेस्टो में पिछले 5 साल पहले ये टोल टैक्स हटाने का वचन दिया था, मगर 5 साल में टोल टैक्स तो हटा नहीं है, लोगों की परेशानी बढ़ गई है. ऐसे ही पूरे हमारे मैनिफेस्टो में आप देखेंगे शहर के संदर्भ में कचरे का, परिवहन का, आरोग्य का, रास्तों का, वाटर गटर, आपका अंडरग्राउंड ड्रेनेज के हर मुद्दे जो पिछले 5 साल से स्टैंड स्टिल हो गए हैं, स्टैंड स्टिल, उसे पूरा करना है, नई चीज़ों को करना है, ये हमारा निर्धार है. मैनिफेस्टो आप तक पहुंचेगा, ऑनलाइन ऑलरेडी है, फेसबुक के ऊपर डाला हुआ है, उसे आप देखिए. ये हमारा निर्धार है कि हम मीरा रोड लेने के शुरू करें, बोरीवली से विरार तक के 6 ट्रैक करें. कितने लोग हमारा रेडियो पे कैंपेन सुन रहे हैं 91.1 पे? कोई भी नहीं. सट्टे आप अकेले सुनते हो, दूसरों को बताते नहीं हो. मिल जाती है तो वेबसाइट अपना, हमने वेबसाइट के ऊपर भी और फेसबुक के ऊपर भी पूरा मैनिफेस्टो डाला हुआ है. और मैं उम्मीद करता हूं कि आप लोग ना जात पे, ना पात पे, मोर, अभी तो मोर लगाने का काम नहीं, अभी बटन दबाएंगे हाथ पे. अब बटन दबाते वक्त में मैं आपसे जरूर कहूंगा कि ये इलेक्शन आपके शहर के भविष्य का है, आपके बच्चों के भविष्य का है, इस शहर के अंदर हो रहे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार के विरुद्ध में लड़ाई का है, ना कि लोकसभा का चुनाव है.
मैं तो आपके सामने जो पार्टी आएगी, दूसरी पार्टी आएगी, वो आपको दिल्ली दिखाएगी, दिल्ली के नेता दिखाएंगे और लोग जो है प्रवाह में बह जाएंगे। तो मेहरबानी कीजिएगा, यहाँ का काम आपको यहाँ के लोक प्रतिनिधि से करना है, तो आप हमारे तरफ देखिएगा, उसकी तरफ भी देखिएगा और दोनों की बातों को भी देखिएगा कि 35 साल में एक आदमी ने क्या किया और उसके ऊपर कितने आरोप लगे, इल्जाम लगे, मतलब मुझ पर, और 5 साल में किसने क्या किया और उसके ऊपर क्या क्या आरोप लगे हैं और क्या सच है क्या झूठ है। मुझे नहीं लगता कि आप में से कोई आदमी ये बोल सकता है कि पिछले 35 सालों में मुजफ्फर हुसैन ने हमारे को किसी को तकलीफ दिया। कोई गरीब आदमी नहीं बोल सकता, कोई अमीर नहीं बोल सकता, कोई व्यापारी नहीं बोल सकता, कोई औरत नहीं बोल सकता, कोई बच्चा नहीं बोल सकता, कोई जाति, कोई धर्म, कोई मजहब का आदमी ये बोल नहीं सकता। अगर बोल सकता तो आप मुझे बताइए कि हाँ साहब, हमने तुम्हारे बारे में एक शिकायत सुनी है कि आपने इस तरह लोगों को परेशान किया। तो ये हमारा चरित्र, हमारा काम 30-35 साल का आपके सामने, 5 साल में किसने क्या किया वो भी आपके सामने, शहर के अंदर का लैंड रिकॉर्ड कैसा 7-11 हो गया ये भी आप लोगों ने सुना है। सुना है कि नहीं, कि नहीं सुना है, नहीं सुना है, तो ये सारी चीजें आपके सामने हैं। ये सब चीज देख के आपको उसका फैसला करना है। आप सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए, हमको यहाँ पे बुला करके हमारी भूमिका रखने का मौका दिया, इसके लिए आप सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज, जय भीम।